शिवसेना शिंदे गुट का समर्थन करने वाले निर्दलीय विधायक आशीष जायसवाल एक साल से अधिक समय तक कैबिनेट विस्तार करने में विफल रहे, मगर एनसीपी के विधायकों को मंत्री बनाए जाने पर राज्य सरकार पर गुस्सा निकाला है। शनिवार को मीडिया से बात करते हुए रामटेक सीट से विधायक जायसवाल ने कहा कि कोई भी भविष्यवाणी नहीं कर सकता कि कैबिनेट विस्तार कब होगा। राजकीय पक्षाचा तो अधिकार आहे की त्यांनी त्यांच्या पार्टीमध्ये कोणाला मंत्री करावा, आणि त्यामुळे शिवसेना आणि समर्थित लोकांचा निर्णय माननीय एकनाथ शिंदे करतील, भारतीय जनता पार्टीचा निर्णय भाजपचे वरिष्ठ आणि फडणवीस साहेब करतील, आणि राष्ट्रवादीचा निर्णय अजितदादा करतील। त्यामुळे तो त्यांचा अधिकार आहे। आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या भागाच्या आमदारांना रिजनल बॅलेन्सून कसं न्याय द्यावा हा निर्णय पक्षश्रेष्ठीला घ्यावाच असतो, आणि आमचे देखील पक्षश्रेष्ठी तो निर्णय घेते। कसं आहे, मंत्रिमंडळाचा विस्तार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काही खरं नाही आहे, कारण की वारंवार तारीख पे तारीख आहे। आणि आता या संदर्भामध्ये मला असं वाटतं की बहुतांश आमदारांचं आता लक्ष आपल्या आपल्या मतदारसंघात जास्त द्यायची इच्छा आहे, आणि आता खूप कमी वेळ राहिलेला आहे। त्यापूर्वी लोकसभेची आचारसंहिता राहील, विधानसभेची आचारसंहिता राहील, त्यामुळे लवकरात लवकर झालं पाहिजे प्रत्येकाला वाटते, परंतु अनेक वेगवेगळ्या पॉलिटिकल घडामोडी डेव्हलपमेंट होत राहतात, आणि आता केंद्राचा विस्तार आहे, तर त्या संदर्भामध्ये केव्हा काय होईल हे याच्याचं आज भाष्य करणं हे कोणाच्याही हातात नाही आहे। आमचे जे वरिष्ठ नेते आहे ते तिन्ही नेते या संदर्भामध्ये निर्णय घेतील, आणि मी तर या मताचा आहे की 100% आता या गोष्टीची काळजी प्रत्येकालाच घ्यायला पाहिजे। आता IPLची बेस्ट टीम करायची आहे, जे उत्तम प्रशासक आहे, उत्तम पद्धतीने काम करू शकतात, जास्तीत जास्त सरकारला गतीने पुढे नेऊ शकतात, अशा लोकांची गुणवत्तेवर निवड झाली पाहिजे। रिजनल इम्बॅलन्स आहे तो बरोबर झाला पाहिजे, आणि त्याशिवाय सिनियरिटीचा विचार करायला पाहिजे। हे सर्व विचार करून ज्या पद्धतीने IPLची बेस्ट टीम या ठिकाणी निर्माण होते तशा पद्धतीने तिन्ही पार्टीचे आणि सहयोगी पार्टीचे आमदारांची गुणवत्ता, सिनियरिटी, रिजनल बॅलन्स विचारात घेऊन मंत्रिमंडळ विस्तार करायलाच पाहिजे। त्याला अधिक विलंब होता कामा नये, त्याच्यामुळे जनसामान्यामध्ये फार निगेटिव्ह मेसेज जात आहे, आणि ते जाऊ नये यासाठी ते लवकर झालं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं। NBC न्यूज के राजकुमार मोड के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।